नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पर्यटन मुद्रा विषय सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। आम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून या पर्यटन मुद्रा या सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळे पर्यटन दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। त्यामध्येच आज आपण आलो आहोत थेट माळेगावला। आता माळेगाव म्हटल्या एक आपल्या सर्वांना एक वेगळा अनुभव होतो आणि प्रत्येकांना वर्षभर एक आवड असते, प्रत्येक भक्तांना असेल। आणि इथं खंडोबाचं मंदिर आहे, हे 1000 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिरच आहे इथं पण। आणि इथे माळेगावमध्ये हावसे, गवसे, नवसे अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथं येत असतात। आपण पाहिलं की देवाला म्हटल्यानंतर काही भक्तच येत असतात, परंतु इथं तसं नाही। तर असं इथं उल्लेख केला जातो की लोककलावंताची खरी उपासकांची, लोककलावंताची संस्कृतीची आणि उपासकांची यात्रा म्हणून ही माळेगाव ओळखलं जातं। आणि अशाच आपण माळेगावला आलो आहोत। माळेगावला 1000 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आहे आणि ही 300 वर्षापासून सातत्याने भरणारी यात्रा आहे। या यात्रेमध्ये प्रचंड लोककलावंत येतात, त्यासोबतच पक्षी पशु यांचा देखील बाजार भरला जातो, त्यासोबतच कुस्त्या असतील आणि त्यासोबतच कृषी पर्यटनाचं देखील वेगवेगळे आपल्याला पाहता येतं। आता माळेगाव म्हटल्यानंतर जे काही नाही ते इथं मिळतं, बऱ्याच गोष्टी इथं मिळतात। आणि विशेष सांगायचं म्हणजे मंदिराच्या भोवती आसपास प्रचंड मोठा परिसर लाभला आहे, हे देखील एक मोठं कारण आहे। आता माळेगाव म्हणजे भारतातील, दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा, मराठवाड्यातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ही माळेगावची यात्रा ओळखली जाते। आता आपण आता थेट आपण जात आहोत थेट माळेगावच्या जवळून। आता आपल्याला दर्शन घ्यायचं, मंदिराचा परिसर पाहायचा, आपल्याला संपूर्ण परिसर पाहायचा आहे। आणि तुम्ही आमच्या सोबतच राहा आणि पहा संपूर्ण माळेगाव। तर आपण आता थेट माळेगाव मध्ये आलेलो आहोत आणि माळेगावची जी आपण पाहतात की प्रचंड मोठी गर्दी असेल आणि त्यासोबतच आपण जे ही कमान जे आहे ते मुख्य द्वार आहे, त्या मुख्य द्वारच्या मध्ये गेल्यानंतर देखील बदल एक द्वार आहे, त्यासोबतच मध्ये हेमाडपंथी मंदिर देखील पाहता येणार आहे आपल्याला। आता म्हसळ असेल, वाघ्या असेल आणि मुरोबा असेल आणि पुंग्या वाजणारे लोक तर भयानक आहेत। माळेगाव माळेगाव तिथे आपण दर्शन देखील सुरुवातीला घेऊ आणि त्यानंतर या संपूर्ण परिसराची माहिती जाणून घेऊया। तर आता आपण थेट देवस्थानाच्या मुख्य कमानी जवळ देखील आलो आहोत आणि आपण पाहिलं की हा संपूर्ण परिसर फार मोठा आहे आणि 1000 वर्षाचं रुईत मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिर आहे। आणि आता मध्ये आपण पाहणारच आहोत, दर्शन देखील घेणार आहोत। खंडोबाची मूर्ती आहे, नरसिंहाची मूर्ती आहे, काळ देवीची देखील मूर्ती आहे। आता संपूर्ण देवस्थानाचं आपण परिसर दर्शन घेणार आहोत, त्यामध्ये प्रामुख्याने मध्ये हेमाडपंथी मंदिर असल्यामुळे आपल्याला देखील एक वेगळं आकर्षण आहे की मध्ये नेमकं काय। तर आपण आता थेट मुख्य दरवाजापाशी देखील आहेत, आपले पोलीस बांधव देखील प्रचंड कसोटीनं एक 8 दिवस इथं सातत्यानं कडक सुरक्षा देण्याचं काम करतात आणि कुठल्याच प्रकारे इथल्या जे भाविक भक्त असतात, जे काही यात्रेकरू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे यात्रेकरू म्हणजे भाविक भक्तासोबत इथं माळेगाव म्हटल्यानंतर मला मी अगोदर सांगितलं की सर्व प्रकारचे येत असतात आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या साथीसाठी संपूर्ण पोलीस बांधव देखील उपस्थित आहेत। आपण थेट जाऊ आता गावाला।
आता आपण थेट मुख्य देवस्थानाजवळ आलेलो आहोत, त्यासोबत दोन्ही महाराज आपल्या सोबत आहेत. आता आपल्याला महाराज मंदिराविषयी सविस्तर माहिती देखील सांगणार आहेत. आणि हे 1000 वर्षापूर्वीचं हिमाडपंथी मंदिर आणि गेली 300 वर्षापासून सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा देखील भरत असते. आणि थेट आपण महाराजांशी संवाद साधणार आहोत. बोला, या मंदिराविषयी नेमकं वैशिष्ट्य काय सांगा? 300 वर्षापासून जत्रा भरते. इथं सर्वात मोठा घोडे म्हणजे गाढवाचा बाजार असतो, घोड्याचा असतो. इथं मल्हाराज मल्हार देवाची मूर्ती आहे. म्हणजे महिला महादेवाची मूर्ती होती, त्याच्यावर मल्हारीची बसलेली आहे. त्याच्यामध्ये महादेवाची मूर्ती. भाई भक्त संदर्भात काय सांगाल? म्हणजे महाराष्ट्रात कुठे भाई भक्त येत असतात? भरपूर मला म्हणत असतात. किती दिवसाची यात्रा असते? जवळपास 8-10 दिवस. दक्षिण भारतात एक सुप्रसिद्ध यात्रा आहे. भरपूर लांबून येतात. घोड्याचे रेस, त्याच्यानंतर कुस्त्या, म्हणजे पशुपक्षी. आणि आता आपण थेट दर्शन देखील घेतले. दर्शन घेतल्यानंतर जे आपण गर्दी बघितली, गर्दी प्रचंड होती, तरी पण आपल्याला त्या महाराजांच्या म्हणजे आपल्यासोबत कृष्णा पाटील महाराज आहेत. आणि हे महाराज म्हणजे 1000 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर. आणि यात्रेची सुरुवात ही 300 वर्षापासून झाली. त्या अगोदर देखील देवस्थानाचं मोठ्या प्रमाणात नावलौकिक होतं. अनेक ठिकाणाहून राजे महाराजे इथे यात्रेसाठी यायचे. आणि इथं निजामशाहीच्या काळात देखील कंधारहून या यात्रेचं पाहिलं कारभार पाहत होते. त्यासोबतच इथं आपल्यासोबत आपल्या सर्वांचं भाई भक्ताचं आणि आपल्या पर्यटकांचं एक अतिशय महत्वाचं सुवर्ण क्षण म्हणजे इथं गेली मंदिराच्या सुरुवातीपासून म्हणजे हेमाडपंथी मंदिर आणि 1000 वर्षापूर्वीपासूनचे पुजारी असलेले कृष्णा पाटील हे आपल्यासोबत मुख्य पुजारी देखील आपल्यासोबत आहेत. कृष्णा पाटील आम्हाला बोलताना सांगितले की आम्ही पूर्वजापासून तर आम्ही पाहतोच, परंतु माझा आज 28 वर्ष झाले. तर 28 वर्षापासून मी इथं पूजेचं काम करत असतो. त्यांच्याकडून आपण या मंदिराची थेट माहिती घेणार आहोत. सर काय सांगाल? सर्वप्रथम मी माळेगाव या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं सहर्ष पुजारी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना खूप खूप या यात्रेच्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर आपल्या इथे दक्षिण भारतातील सर्वात सुप्रसिद्ध असलेली यात्रा पंढरपूर यात्रेच्या नंतरचं दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा म्हणून माळेगाव यात्रा ही ओळखली जाते. आणि मुख्य म्हणजे यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे श्री खंडोबाची यात्रा म्हणून ओळखली जाते. या गावामध्ये श्री खंडोबाचे देवस्थान आहे. या देवस्थानचा मी एक सेवक आणि पुजारी आहे. आमच्या अनेक पूर्वजांपासून आमच्या वडिलोपार्जित इथे सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आम्हाला हा वारसा भेटलेला आहे. आणि हे मंदिर आपले जवळपास 1000 वर्षापूर्वीचं आहे आणि ते 300 वर्षापासून यात्रा भरते. तर या यात्रेचे खूप मोठे वैशिष्ट्य आहेत. आणि या यात्रेमध्ये खंडोबाचे लग्न लागले असे या यात्रेचा उत्सव असतो लग्नाचा. कारण वेळ चंपाषष्टीला देवाला हळद लागते आणि वेळामोशाच्या आदल्या दिवशी पालखी असते, म्हणजे ते देवाचं लग्न सोहळा असतो. आणि यात्रेमध्ये खूप परिक्रमाचे भक्त आणि श्रद्धेचे लोक येतात. या ठिकाणी खूप त्यांची इच्छा असतात, त्यांच्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करणारा हा देव आहे. या देवाचे खूप महत्त्व महाराष्ट्रातील आपले माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे कुलदैवत आहे. तसेच या महाराष्ट्रातील अनेक भक्तांचे कुलदैवत मानले जाते. इथे खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात. इथे दररोज लाखोच्या संख्येने लोक दर्शन करतात आणि लाखोंच्या जास्तीच्या पटीने संख्येने लोक यात्रेत येतात. तरी सर्व भक्त हे आपली श्रद्धा आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी माळेगाव या यात्रेत येऊन आपल्या खंडोबाच्या दर्शनासाठी रांगेत उभे टाकून दर्शन घेतात. आणि या ठिकाणी आपल्या इथे दर्शन झाल्याच्या नंतर संस्थांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम असतो. मोजून 10 दिवस अन्नदान चालू असतं मोफत. आणि मोफत सर्व येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोफत स्वच्छ आणि सुंदर असं अन्न दिलं जातं. आणि इथे ट्रस्टी आहेत,
ट्रस्टी खूप छान प्रकारे व्यवस्था करतात आणि आमचं पण सहकार्य असतं आणि पोलीस बंदोबस्त पण असतो, तो पण खूप छान सहकार्य करतं आणि या वर्षीची यात्रा म्हणजे खूप अशी छान प्रकारे प्रशासनाने हाताळलेली असून खूप छान रीतीने पार पडत आहे। तरी यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविकांचं मी माझ्याकडनं, माझ्या पूर्ण पुजारी परिवाराकडनं आणि माळेगाव वासियाकडनं सहर्ष स्वागत करतो आणि पुनश्च एकदा धन्यवाद देतो। खूप छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे यात्रेला, असेच प्रतिसाद प्रत्येक वर्षी देत जावा। प्रत्येक भक्तांना देवाची जी मनोकामना आहे ती देवाने पूर्ण करावी ही खंडोबाचरणी प्रार्थना करतो। महाराज की आज एवढी मोठी प्रचंड गर्दी आहे, भारतातील दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा असते, प्रचंड मोठी गर्दी आणि याची संपूर्ण दिनचर्या कशी असते, नेमकं नियोजन कसं असतं, काय सांगायचं? सर, सांगायचा अर्थ असा की सकाळी सुमारे 4 सुमारास महापूजा होत असते। ही पूजा पुजारी करतात, त्यानंतर मंदिर हे 1.5 तासासाठी बंद असतं, अर्धा तास स्वच्छतेसाठी आणि 1.5 तास मूर्तीचा अभिषेक करण्यासाठी। मूर्तीची ही महापूजा केली जाते प्रत्येक दिवशी सकाळी 4 वाजता, 4 ते 6 असे मंदिराचं बंद राहण्याचं टायमिंग आहे आणि त्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर आरती होते, आरती झाल्याच्या नंतर मंदिर भव्य भक्तांसाठी खुले केलं जातं आणि परत 10 वाजता आपली परतची एक आरती असते, तो नैवेद्य आरती असते आमची। नैवेद्य आरती झाल्याच्या नंतर संध्याकाळी 1 शेजारती असते, संध्याकाळी 9 वाजता देवाची निजरा म्हणून 1 शेजारती केली जाते, शेजारती पूर्ण होते। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की हिमारपंती मंदिर आहे, 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, या संदर्भात काय सांगाल? सर, हे आमच्या पूर्वज सांगितलं जातं की या मंदिराचं पूर्ण बांधकाम पाहिलं जर गेलं तर पूर्ण दगडामध्ये आणि हिमारपंती आहे। इथे जर आमचा इतिहास सांगतो, आमचे पूर्वज सांगतात की 1000 वर्षापासून हा हिमारपंती मंदिर आहे, ते पूर्ण तसंच आहे, कुठलाही कसलाही इथे अजून मंदिराला धक्का नाहीये, कारण हे हिमारपंती मंदिर खूप मजबूत असतं, पूर्ण दगडाचं पाषाणाचं बनलेलं आहे आणि हा मंदिर पहिले पूर्वी जे लोक असतात त्यांनी बनवलेलं आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हिमारपंती असून याचे खूप मोठं असं सभामंडप पण आहे। आता ह्या मूर्तीची नेमकी वैशिष्ट्य काय, त्यांनी नेमकी स्थापना कशी झाली, या संदर्भात काय सांगा? अर्थात खरं सांगायचं म्हटलं तर याविषयी मला पूर्ण कल्पना नाहीये, पण आमचे जे पूर्वज आहेत, आमचे वडिलोपार्जित जे आमचे अगोदरचे पिढी आहे, ते सांगत आलेले आहे की या ठिकाणी एक व्यापारी व्यापार करण्यासाठी यायचा, तो व्यापार करत असताना इथे मुक्कामासाठी थांबला होता। थांबल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी विश्रांतीसाठी झोपला, तो निद्रावस्थेत असताना त्याला एक स्वप्न पडलं, त्याला एक स्वप्नामध्ये एक देवाने असे साथ घातली की माझी इथे एक प्राण प्रतिष्ठा केली पाहिजे। त्यानंतर तो व्यापारी जागा झाला, सकाळी आपल्या नित्य नियमाच्या कामासाठी तो निघणार, त्याला वाटलं की स्वप्न म्हणजे स्वप्न पडत असतात, परंतु त्याला असं साक्षात्कार घडला की ती गोणी जेव्हा उचलत होता त्याची, तो गाढवावर व्यापार करायचा, इथे गोणीवर माल आणायचा, परंतु जेव्हा गोणी उचलत होता तेव्हा त्याला गोणी उचले ना, मग त्यानंतर त्याला समजलं की बाबा हा काय प्रकार आहे की गोणी तर मी आणलेली आहे परंतु आता रात्रीत तो उचलत का नाही। त्याने तो गोणी ओपन करून पाहिल्याच्या नंतर, उघडी करून पाहिल्याच्या नंतर त्याला समजलं की बाबा काहीतरी आहे आतमध्ये। तो पाहत होता त्याच्यामध्ये एक लिंग होतं, तो लिंग आजही आपल्या मंदिरामध्ये मूर्तीच्या आतल्या भागामध्ये अंतर्गत भागामध्ये स्थापना केलेली आहे त्या लिंगाची, आणि ते लिंग आजही दर्शनासाठी उघडं नाहीये, अंतर्गत आहे, म्हणजे ते लिंग पूर्णपणे मूर्तीच्या आतल्या भागात असल्यामुळे ते कुणालाही त्याचं दर्शन, फक्त मूर्तीचं दर्शन केलं जातं, त्यासोबत ते दर्शन होतं, त्यामुळे ते एक वैशिष्ट्य आहे की आपल्या या ठिकाणी अंतर्गत लिंगाची पण पूजा होते आणि त्याचा पण सर्वांना आशीर्वाद भेटतो।
तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन आपण इथं आलेलो आहोत. इथं थेट आपण अन्नछत्रामध्ये आपण आलेलो आहोत. अन्नछत्र हे जत्रेच्या निमित्तानं एक सातत्याने 8-9 दिवस हे अन्नछत्र चालत असतं. त्यासोबतच वर्षभर दर रविवार देखील अन्नछत्र चालत असतं. हे संपूर्ण नियोजन हे मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे संपूर्ण सोय चालत असते. कारण की या माळेगावला हे भारतातील दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आणि इथे येणारे प्रचंड मोठे भक्त देखील असतात. त्यासोबतच औषध इकडे मस्त व तमाशा देखील पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. त्यांच्या देखील पुढाची चांगली सोय व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं देखील आयोजन केलं आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त असतील आणि यात्रेकरू असतील हे महाप्रसादाचा देखील लाभ घेत आहेत. आणि एक चांगलं महाप्रसाद राहणं इथली काळाची गरज होती आणि तीच गरज ओळखून इथं ट्रस्टनं अतिशय चांगला उपक्रम ठेवून अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर जेवण इथं महाप्रसादाच्या रूपामध्ये भाविकांना आणि यात्रेकरूंना दिलं आहे. ही खरंच आनंदाची बाब आहे. आणि त्यासोबतच इथं आपल्या सोबत आता प्राध्यापक मुंगणाळे सर आहेत. ते मुखेडचे एक चांगले पत्रकार आहेत. ते देखील दरवर्षी माळेगावला येत असतात. नेमकं माळेगावला भाविभक्त म्हणून येतात का तमाशा पाहण्यासाठी. म्हणजे संपूर्ण इथे येणारे भाविभक्त प्रचंड औषध सगळे येत असतात. आणि थेट आपल्याला एक पत्रकाराकडून माहिती जाणून घ्यायची आहे. तर काय सांगाल माळेगाव संदर्भात? आज तीर्थक्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा मी आलो त्यावेळेस दक्षिण भारतातली सर्वात मोठी भव्य दिव्यासाई ही यात्रा आहे. आणि या यात्रेनिमित्त लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आणि खंडोबाऱ्याच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भंडाऱ्यामध्ये सर्व भाविक दररोज 10,000 ते 20,000 भाविक या ठिकाणी प्रसाद घेत असतात. एक ऐतिहासिक यात्रा म्हणून या दक्षिण भारतातील नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा म्हणून ओळखली जाते. या माळेगावचे एक वैशिष्ट्य म्हणजे खंडोबाऱ्याचं खूप मोठं योगदान आणि गुणगान या ठिकाणी गावलं जातं. त्यामुळे मी एक पत्रकार या नात्याने मी एक सांगू शकतो की अशी भारतामध्ये सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी दरवर्षी भरते. आणि यात्रेचा आनंद 2 वर्ष कोरोनामध्ये या यात्रेला थोडंसं ब्रेक लागलं होतं, पण यावर्षी अतिशय भव्य दिव्य अशी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. मी ईश्वरचरणी खंडोबाऱ्याचरणी प्रार्थना करतो की या कोरोनाचं संकट आमच्या भारतामध्ये येऊ नये आणि आमच्या माळेगावची अशीच यात्रा दरवर्षी या ठिकाणी भरावी हीच सदिच्छा. त्यासोबत आता आपण थेट मंदिरामध्ये देखील आलो आहोत. मंदिरामध्ये तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्रासह अनेक राज्यातून देखील इथं भाविक भक्त येत असतात आणि यात्रेकरू येत असतात. त्यासोबतच मराठवाड्यातील संबंध संपूर्ण राजकीय मंडळी देखील इथं माळेगावसाठी येत असते. त्यासोबतच लातूर जिल्ह्याचं एक चांगलं युवा नेतृत्व ज्यांच्या नावातून एक प्रचंड मोठी ओळख आहे, विकासाचं नाव म्हणून राहुल केंद्रे यांची ओळख आहे, ते सध्या लातूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. ते देखील माळेगाव यात्रेसाठी आलेले आहेत आणि त्यांची आपल्याच भेट झालेली. सर, नेमकं काय वाटतं, किती वर्षापासून येतात तुम्ही? तर मी गेले 15 वर्षापासून माळेगावच्या यात्रेला येत असतो, तर खंडेरायाच्या दर्शनासाठी. आणि या माळेगावच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की सबंध देशभरातल्या विविध राज्यामधून लोक या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होत असतात. मग ते आपले आश्व असतील, डॉग्स असतील, विविध प्रकारचे प्राणी, की जे प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही आपल्या गावामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, असे वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळ्या जातीचे प्राणी मोठ्या संख्येने या ठिकाणी माळेगावमध्ये येत असतात. मला वाटतं या राज्यामध्ये सारण केल्यानंतर आमच्या माळेगावचं एक वेगळं वैशिष्ट्य हे संपूर्ण राज्यामधनं लोकसुद्धा या ठिकाणी भाविक असतील,
या ठिकाणी पर्यटक असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात. आणि खरं तर यावर्षीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, कोरोनानंतर आपण पाहतोय की 2-3 वर्षानंतर एक मोठं स्वरूप जे की आमचं गतवैभव होतं ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. तर या जिल्ह्याचे खासदार रम्य प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी अतिशय खूप चांगलं सूक्ष्म नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही अश्व पाहताना व्यापाऱ्यांशी संवाद साधतोय त्यांच्याकडून एक चांगली प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. या राज्यामध्ये सुद्धा एक सत्ता परिवर्तन झाल्यानंतर खरं तर या ठिकाणी आम्ही पाहत होतो गेली 15 वर्षापासून येत असताना पाहतो की बऱ्याचशा सुविधांचा अभाव आजही आम्हाला दिसतोय. पाहिजे तेवढ्या परिपूर्ण सुविधा नाही आहे. आत्तापर्यंतच्या 15 वर्षाच्या या आमच्या किमान या पाहण्यामध्ये यावर्षीचं मात्र एक वेगळं स्वरूप आम्हाला दिसतं. लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, प्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला दिसते आणि व्यापारीसुद्धा उत्स्फूर्त या ठिकाणी आलेला आहे. निश्चित स्वरूपामध्ये भविष्यामध्ये हे आमचं एक चांगलं एक तीर्थक्षेत्र आहे, एक चांगला पर्यटनाचा दर्जासुद्धा इथं प्राप्त आहे. ते आम्हाला वैभव आमचं एक जपणं गरजेचं आहे, त्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे, आणखीन भौतिक सुविधा या ठिकाणी वाढवणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत असतात, या ठिकाणी वास्तव्यसुद्धा लोकांचं 8-15 दिवस या ठिकाणी बरेचसे लोक आपलं वास्तव्य करत असतात. मी पाहिलो की ज्या लोकांना या ठिकाणी घोडे पाळण्याची आवड आहे, अश्व पाळण्याची आवड आहे, असे लोक आवर्जून आवडीनं तर बरेचसे माझे कोल्हापूरचे मित्रसुद्धा ते या ठिकाणी आले. मी पाहतो की एक छंद, एक आवड आणि त्या आवडीच्या माध्यमातून आपलं छंद जोपासण्याचं काम वर्षानुवर्ष परंपरागत या ठिकाणी बरीचशी मंडळी या ठिकाणी करत असतात. अशा लोकांना सुद्धा यांच्या छंदामध्ये वाढ होण्यासाठी भविष्यामध्ये आणखीन भौतिक सुविधा वाढवण्याची गरज आहे असं मला अपेक्षा वाटते. आणि निश्चित स्वरूपानं ग्रामीण भागातला वर्ग, विशेष करून शेतकरी वर्गसुद्धा एक आपल्या वर्षभराच्या एक वेगळ्या स्पेसमध्ये असतो, तर स्पेस मुक्त करण्यासाठी सुद्धा आमचा शेतकरी वर्ग वेगळ्या माध्यमातून येत असतो. या यात्रेचा आनंद तो घेत असतो. चिमुकले छोटे मुलं आमच्या ग्रामीण भागातली अतिशय छोट्या छोट्या घटकामधली मुलं, समाजामधले अतिशय आर्थिक मागास असणाऱ्या सुद्धा परिवारातले पूर्ण फॅमिली या ठिकाणी येत असतात आणि या यात्रेचं लाभ घेण्याचा प्रयत्न ते करत असतात. म्हणून निश्चित स्वरूपानं या ठिकाणतल्या गावातल्या मंडळीनं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं एक भाईचारा जोपासण्याचं काम या परिसरामध्ये आम्हाला जाणवतं. म्हणून या यात्रेच्या निमित्तानं मी सबंध आमच्या जिल्ह्यामधल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच या पंचकृषीतील लोकांना मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच माळेगाव यात्रा म्हटल्यानंतर एक नांदेड जिल्ह्यातलं माळेगाव आहे, परंतु लातूरचं आणि माळेगावचं फार जवळचं नातं आहे. आणि हे संपूर्ण जिल्हा परिषद नांदेडचा नियोजनाचा कारभार पाहत असते आणि आपल्यासोबत थेट लातूर जिल्हा परिषदचे अध्यक्षच आपल्यासोबत आहेत. आणि आपण तर पर्यटन मुद्रा विशेषत्रामध्ये वेळोवेळी माहिती देत असतोच, परंतु आता एक चांगल्या राजकीय व्यक्तिमत्वाकडून आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. कारण की अश्वांचा देखील विषय काढला सर, विलासरावांचं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अश्वाचं काहीतरी चर्चा चालत होती, आमच्या पर्यटकाला काय सांगाल, त्या संदर्भात काय सांगाल? निश्चित स्वरूपानं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मैत्री होती आणि बरेचसे दोघांचे छंद राजकारण असो, समाजकारण असो, वक्तृत्व असो, याच सोबत त्यांच्या पुढे शेतीसोबत अश्वाचा सुद्धा छंद त्यांना होता. आणि आपण पाहिलो की ते दोघं हयात असेपर्यंत सातत्यानं दरवर्षी या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी आपला अश्व घेऊन ते या ठिकाणी जवळपास त्यांचं अश्व तर पूर्ण वेळी तर राहायचा, तर ते दोघं सुद्धा ज्यावेळेस आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी या ठिकाणी नागरिक भाविक उपस्थित राहायचा आणि त्याची आशा या ठिकाणी आकाशाकडे लागली असायची आणि आकाशावरनं दोन्ही नेते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपल्या या खंडेरायाच्या पाऊन भूमीमध्ये दोघांचा स्पर्श व्हायचा, एक वेगळं आकर्षण पक्षाच्या पुढे जाऊन दोघांचे विचार ऐकण्यासाठी आमचे या ठिकाणचे नागरिक अतिशय उत्साही असायचे. पण त्यांनी एपीला मान्य नव्हतं, तिथं खूप कमी वेळामध्ये दोघं निघून गेले. कदाचित ते दोघं असते यात्रेचं चित्र आणखीन वेगळं राहिलं असतं. निश्चित स्वरूपानं भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे वारसदार आछंद जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत, मी पुढेही करतील मला असं वाटतं. कारण ग्रामीण भागातल्या लोकांचं खूप वेगळं आकर्षण आणि खूप चांगल्या प्रकारची श्रद्धा या माळेगाववरती खंडेरायावरती आहे.
भविष्यामध्ये निश्चित स्वरूपानं हा छंद खूप जोपासतो. Thank you.
त्याची पाळा चढत होतो. त्यावेळेस अपंग महिला एक होती आणि एक दीड वर्षाचा मुलगा होता, ते देखील आकाशी पाळ्यात आनंद घेत होता. म्हणजे मला म्हणायचं असं म्हणायचं आहे की माळेगाव मध्ये आल्यानंतर एवढा आनंद आणि एवढा उत्साह प्रत्येकाला चाचणीला असतो. प्रत्येक जर आकाशी पाळा असेल, सरकस असेल आणि त्या मुलाला जास्त त्या म्हणतात विद्याच्या पुण्यावरून मुंबईवरून अर्थेश्वर देखील इथे बोलवले जातात आणि त्या मुंबईला संपूर्ण आत्महत्या करायचा. त्यासोबत वेगवेगळे गाड्या असतील, वेगवेगळे खेळ असतील, वेगवेगळ्या प्रकारचं जेवढं काही मनोरंजन म्हणता येईल तेवढं मनोरंजन करता येतं. मला असं वाटतंय भारतातील सर्वात मोठी यात्रा आणि इथं आल्यानंतर सगळ्या माणसांचं आणि युवकांचं एक वेगळा आनंदित प्रमोले होतात. अनेक वेळा पोलिसांना दंड देखील घेऊन यावं लागतं एवढा प्रचंड आणि विस्तृत हा माळेगावचा परिसर आहे. आणि आपण पाहू शकतो की अनेक यात्रा ह्या दिवसावर भरलेल्या असतात, परंतु माळेगाव यात्रा याची एकमेव यात्रा आहे. या यात्रेला संध्याकाळी एक वेगळं वैभव आलेलं असतं. आणि मुद्दा आम्ही तुमच्यासाठी थेट आकाशी पाण्यापासून सगळा पण साजरा करण्याचा हा केलेला आम्ही घेण्यात होत आहे. त्यासोबत राजमुद्रा न्यूज लाईव्ह पर्यटन मुद्रा हा विसंत आहे, ते खरंच पर्यटकांसाठी अपेक्षा आहे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.